नमस्कार होम मिनिस्टर, आता घरचा लिटिल चॅम्स ठरवेल पैठणीची मानकरी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1 या भागात मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे मधुरा अक्षय जावखेडकर, तर नणनबाई आहे कश्मीरा सौरभ राजूरकर आणि वैशाली माधव जोशी. बोलतं करूया या कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. सासरचे माप ओलांडले, नेसून माहेरची साडी, स्पर्शाला अर्थ मिळाला, नात्यांना आली नवीन गोडी. होम मिनिस्टरच्या आजच्या भागात नाव घेते मी अक्षयचं. आम्ही दोघे आहोत एकदम धमाल जोडी. काय सांगता तुम्ही? चंद्राबरोबर जसा असतो तारा, अंगठी बरोबर असतो जसा हिरा, तशीच माझ्या 7 जन्माची भागीदारी आहे माझी पत्नी मधुरा. अरे वा. बरं द्या वहिनी, ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे पती. पती अक्षय जावखेडकर. सासूबाई माझ्या सविता जावखेडकर. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. संजय जावखेडकर. त्या माझ्या आजीबाई. आजी नमस्कार. आणि ही माझी नणंद कश्मीरा राजूरकर. आणि ह्या माझ्या मोठ्या नणंद आहेत गौरी जोशी. हो. आणि ते माझे मोठे चुलत सासरे. हो हो. आणि त्या माझ्या चुलत सासूबाई अरविंद जावखेडकर आणि अश्विनी जावखेडकर. दिलीप जावखेडकर आणि मुक्ता जावखेडकर. हो. चुलत सासूबाई आणि चुलत सासरे. आणि ते आहेत यांचे मिस्टर सौरभ राजूरकर. नमस्कार. नमस्कार. स्वरा राजूरकर माझी भाची म्हणजे आमची भाची. आणि ह्या पण दोघी माझ्या पुतण्या आहेत अविष्का आणि अनन्या. नमस्कार. बरं मग तुमचं बालपण कुठलं? वसे. कोण कोण होतं घरी? मी आई आणि पप्पा. ठीक आहे. आपलं बालपण कुठलं? माझंही बालपण वसईचंच आहे. तुम्ही कोण कोण? मी आणि माझी बहीण आहे, आम्ही दोघेही आहोत. आणि आई बाबा? आई बाबा. कसं गेलं बालपण? बालपण खूप मजेशीर होतं, फुल धमाल मस्ती, एकदम खूप आनंदी होतं. आणि आम्हाला अशी पूर्ण मोकळीक होती लहानपणी. कधीच आम्हाला काही असं आई बाबांनी असं बंधनं घातली नाहीत. लग्नानंतर येतात ती बंधन. नाही असं काही नाही, लग्नानंतरही कुठली बंधनं नाही आहेत. अरे सगळ्यांना लहानपणी आनंदी होतो म्हणजे आता जवळजवळ चेहऱ्यावरती तारे चमकल्यासारखे वाटायला लागले. आणि तुम्ही भाऊ आणि बहीण कसं होतं लहानपणी तुमच्या दोघांमध्ये? आमचं दोघांचं बालपण म्हणजे खूपच मस्तीदायक वगैरे होतं. बहीण मला बोच करायची. बोच करायची? मी तिला टपल्या मारायचो. अरे वा. आणि कोण तुमच्यामध्ये? ही मोठी, त्यामुळे त्या बोच करायची. कारण मी तिला खूप सतवायचो. हो. त्यामुळे मग ती तिच्या रागाच्या भरात तिचा सगळा राग माझ्या हातांवरती. मग तुमची भेट कशी झाली? सो आमचं ऍक्च्युली यांचा व्यवसाय असल्यामुळे आई पप्पांचे ते म्हणजे क्लायंट होते त्यांचे. आणि मग एकदा दोनदा आम्ही आधी भेटलेलो. कुठे? ऑफिसमध्येच मी गेलेले त्यांचे. ऍक्च्युली मी त्यांचे इन्व्हेस्टमेंट बघत होते. आई कोणाची? आई वडिलांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघत होता? हा. म्हणून तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. हो. आणि तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करून घेतली? तसं सांगू शकता. काय झालं मग तुम्ही गेले ऑफिस? तर मग एकदा दोनदा गेला म्हणजे आम्ही ओळखत होतो त्यांना अगोदर. आणि मग त्यांच्याकडून प्रपोजल आलं. आणि मग जसं नॉर्मल प्रोसिजर असते मग ते आम्ही भेटलो. आणि पहिल्या भेटीत आम्ही खूप चांगल्या गप्पा मारल्या. सो आम्हाला असं वाटलं की कुठेतरी ट्युनिंग होत आहे, चांगलं जमत आहे असं. कधी कधी हे साधारण किती वेळा इन्व्हेस्टमेंटच्या मीटिंग नंतर? नाही हे तर खूप साधारण 6 महिन्स नंतर असेल. म्हणजे जेव्हा इंटरेस्ट यायला सुरुवात झाला. प्रोबॅबली येस. तुम्ही सांगा कसं काय? तसं सासूबाईंचा पोर्टफोलिओ आमच्याकडे होता, तर डिलिव्हरीजमध्ये काही गोष्टी हिला काही बाईंग करायचे असायचे, शेअर्स किंवा सेल करायचं. फोनवरती आमची बोलणी वगैरे व्हायची. मग त्यामुळे नंतर मग असंच बोलता बोलता वी आम्हाला कळलं की आमचे नेचर्स चांगले आहेत, तसे आहेत. त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणजे आधी कोणाला कळलं? आम्ही दोघंही बोलत असताना असं एक नॉर्मल वाईब असते, ती वाईब आम्हाला कळली होती. कशी असते जरा सांगा, बऱ्याच जणांना माहीत नसतं ना म्हणून. नेमकी कशी असते ती वाईब? एक पॉझिटिव्ह वाईब. मग काय झालं पुढे? तुम्ही कशी सुरुवात झाली? जेव्हा त्यांच्या इथून प्रपोजल आलं माझ्या आई. अच्छा, थेट प्रपोजल झालं. हो. तुम्ही घरी सांगितलं का? हा, म्हणजे आम्ही असं म्हणजे आईनी पण विचारलं होतं मला की कशी आहे फॅमिली, तुला आवडते का? तर मी म्हणले चांगली आहे, छान आहे. तुमचं ठरलं होतं ना दोघांचं?
तसं आमचं डायरेक्टली ठरलं नव्हतं पण इनडायरेक्टली हो इनडायरेक्टली. आता किती वर्ष झाली लग्न? आमचं लग्न 1 डिसेंबर 2019 म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेले. कसा आहे स्वभाव? कसा आहे? मस्त आहे, एकदम फॅमिली मॅन आहे म्हणजे पूर्णपणे. आणि नॉर्मली अशी बायकांची कंप्लेंट असते नवऱ्यांकडून की टाइम नाही देत किंवा प्रायोरिटी, तर असं इथे अजिबात. तुम्हाला कशी कळली या कंप्लेंट? तुमच्या शो मध्ये खूप जणी सांगतात. खूप जण सांगतात वेळ काढत नाही. पण मग हे खूप वेळ काढतात म्हणजे बऱ्यापैकी वेळ काढतात ज्या सांगतात ना त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली. बरोबर आहे. तुमच्या लग्नाला किती? नवीन आहे 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष ना, त्यामुळे आणि त्यात लॉकडाऊन, त्यामुळे भरपूर वेळ दिला. 10 वर्षानंतर परत मी येणार आहे तेव्हा प्रश्न विचारणार. नक्की नक्की. सासूबाईंना विचारतो काय सुनेबद्दल काय म्हणणं आहे? ज्या वेळेला अशी ओळखीतूनच हे लग्न झालेलं आहे आणि मला सहज विचारलं की म्हणलं ही मुलगी आहे. मुली जेव्हा बघत होतो आम्ही तेव्हा ऍक्च्युली आमचा फायनान्सचा बिझनेस असल्यामुळे आय वॉज कनेक्टेड की थोडीशी सी ए किंवा फायनान्समध्ये असेल तर बरी आहे अँड शी इज कम्प्लिटिंग हर सी ए. त्यामुळे मला थोडंसं आवड होती. मग फॅमिलीच विचारणा झाली की बाबा ओके जमतंय काय नाही, थोडं प्लस मायनस होत होत लग्न यांचं छान झालं. हे ऍक्च्युली लग्न झाल्यानंतर असं वाटत होतं की जर थोडंसं चेंजेस बिजेस काय होतील का, पण आम्हाला पहिल्या दिवसापासून कुठला एकदम फ्रीनेसच झालेला आहे. आम्हाला असं काही वाटत नाही की काही वेगळी गोष्ट घडली आहे लग्न म्हणून, कारण पहिल्या दिवसापासूनच ती इतकी सगळ्यांबरोबर रमली आहे आणि सगळ्यांशी ती छान ट्युनिंग जमलंय. माझी नाचून अतिशय उत्साही, सर्वांना सांभाळून घेणारे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित सांभाळून घेणारे आहे. माझी आणि मधुराची पहिली भेट झाली तेव्हा आमचं एक पॉलिटिकल डिबेट झालेलं. म्हणजे मला एक व्यवस्थित डिबेट किंवा एक डिस्कशन पॉईंट करणार असं कोणतरी असेल असं मला मिळालं. मला खूप आनंद आहे त्याचा. आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. या तुमच्या घरामध्ये एक बंद पाकिट आम्ही लपवून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. 5 वस्तू सांगणार, त्यापैकी 1 वस्तू ही विसंगत आहे म्हणजे या फॅमिलीतली नाही आहे, ते कळेल कुठली ती. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही, सांगायचं नाही, कळलं का? हो. 10 सेकंदामध्ये ते बंद पाकिट आणायचं आहे. 5 वस्तू सांगतो. गहू, तांदूळ, सायकल, ज्वारी, बाजरी. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. प्रकट झाल्यासारखे झालं. काय इकडे ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिली आम्ही. नमस्कार. नणंदबाई आणि जाऊबाई. जाऊबाई काय कसं वाटतंय यांच्या शेजारी बसलाय? एकदम मस्त छान आहे. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही नाही, ती खूप चांगली जातात, त्याच्यात बदल नको, ती आहे तशी खूपच छान आहे. हो का? बरं तुम्ही सांगा, तुमच्या वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? कम्युनिकेशन मध्ये थोडस मागे. त्या का हो कम्युनिकेशन करत नाही? मेसेजवर, फोनवर नाही, टाइम नसतो एवढा. कोणाला? दोघींनी. तुम्ही त्या वहिनीबद्दल काय सांगणार? खूप छान आहे, मन मिळाव स्वभाव आहे तिचा. हे पाठ केलेलं? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात पाठ नाही केलेलं आहे, कारण ती आहेच तशी छानच आहे. हो का? हो. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? ती म्हणजे मला बहिणीसारखी आणि मैत्रिणीसारखी आहे. बेसिकली आम्ही सगळे व्ह्यूज, आम्ही सगळे आयडियाज एकमेकांमध्ये चांगले शेअर करतो, चांगले टाइम स्पेंड करतो एकमेकांबद्दल. लहानपणी तुमचा स्वभाव होता, भावाने सांगितलेला की तुम्ही त्याला बोचकारायचा, तो चिडवायचा खूप मला. तो चिडवणं हा स्वभाव अजूनही आहे का? आहे आहे आहे. 100% माणसं बदललीत फक्त. आता आम्ही इकडे ठीक आहोत. 1, 2, 3. तुमचं येणं असतं इकडे? हो. साधारणतः किती वेळा येतात इथे? 3 महिन्यातनं एकदा, 4 महिन्यातनं एकदा. गेल्या 1.5 वर्षात किती वेळा आला? 1.5 वर्षात 3 वेळा. का हो यांना 3 वेळा यावं असं वाटलं? कोविडमुळे. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? आहे, व्यवस्थित आहे तशी, प्रॉब्लेम नाही. मी काही तक्रारी लिहून घ्यायला आलो नाही. जरा जावयाबद्दल सांगाव. थोडं चिंगट आहे माझा जावय. हो, म्हणजे काय करतो? काय स्वतःवर पण खर्च करत नाही. त्यामुळे मला काळजी की माझ्या मुलीवर किती खर्च करेल. सगळं तिच्यावरच करायला लागत. तुमच्याच मुलीवर खर्च होतोय, स्वतःचा काय चेहरा झालाय बघा बघा ना. माझा तर जावई लाडका आहे. विशेष म्हणजे तो ना दत्त महाराजांचं खूप करणार आहे. अरे वा. नंतर दत्त महाराजांची पोथी वाचतो, त्यामुळे माझा तर अतिशय जवळचा आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं की मला त्याच्या रूपाने ती गिफ्टच मिळालेली आहे महाराजांकडनं. तुझं संपूर्ण नाव सांग.
माझं स्वरा सौरभ राजूरकर आहे. मामी हेल्पफुल आहे, केअरिंग आहे. आणि नाही पण मामी चांगली आहे की मामा चांगला आहे, जास्त कोण? एक नंबर कोणाला आणि दोन नंबर कोणाला? हे खूप कन्फ्युजिंग आहे. नाही बस आहे ना, पहिले मामा, एक नंबर मामा आणि मग मामी. कारण बरोबर मामा आधीपासून आहे, मामी नंतर आली, हो की नाही? नाव सांग. अनन्या चक्रधर बोबडे. तुला काय आवडतं? अभ्यास करायला आवडतो, माझे फ्रेंड्स वर गप्पा मारायला आवडतं. घरातल्या मोठ्या माणसांनी कसं वागावं असं वाटतं लहान मुलांना? रागवायचं नाही का, तसं वागायचं मग, हो की नाही? नाव सांग. अनुष्का चक्रधर बोबडे. कितवीत आहेस तू? दुसरीला. जास्त तुझ्याशी कोण भांडत? जास्त तर जास्त माझी एक मैत्रीण. हो, काय नाव तिचं? रिया. रिया, ती का भांडते तुझ्याशी? आणि घरात तुला कोण ओरडत? मम्मी पप्पा सगळेच. का ग? तुझं आधी नाव सांग संपूर्ण. जीत अशोक केसरकर. कितवीत आहेस? चौथीत. तुला अभ्यास आवडतो की खेळ आवडतात? खेळ. तुला 24 तास खेळायला सांगितलं तर आवडेल? 24 तास खेळणं. होय ना, खरंच आहे, कशाला तो अभ्यास असं वाटतंय आता चेहऱ्यावर. आता तुमच्या दोघींपैकी कुणाला पुढच्या खेळात पाठवणार ते या चौघांपैकी कोणीतरी ठरवणार. सगळ्यात आधी तुमच्यासाठी कोण खेळणार ते बघूया. स्वरा. स्वरा आईसाठी खेळणार म्हणजे ना थेट. दुसरं नाव अनन्या. तुम्हा दोघींसाठी एक खेळ होणार आणि तुमच्यापैकी जिंकणार त्या पुढच्या खेळात जाणार. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये अचूक ते जे फळ आहे किंवा ती वस्तू आहे ती पूर्ण करायची आणि गोळा करायची. दोघींनाही 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त वस्तू दोघींपैकी जोड्या लावून ज्या गोळा करणार, तुम्ही ज्यांच्यासाठी खेळताय त्या पुढच्या खेळात जाणार. 1, 2, 3. तुझ्याकडे किती झालेत? एक एक काढ. एक, ते बघ ते बघ ते बघ कसं लागलंय. ते दोन बाजूला. हां, 2, 3, 4. एक, दोन, हां, 3, 4, 5, 6. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळेल. अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. नमस्कार. दोघी बाजूबाजूला बसलायत, बरोबर आहे. असं कधी होतं का की अमुक एक गोष्ट आहे ती तिला सांगितली पाहिजे किंवा नवऱ्याच्या आधी आपण आपल्या नणंदबाईंना सांगूया? हो, बऱ्याचदा. म्हणजे लग्न अगोदर सुद्धा जेव्हा मला काही अक्षयसाठी प्लॅन करायचं असायचं किंवा एखादं सरप्राईज द्यायचं असायचं तर मी नेहमी तिला इन्वॉल्व्ह करायची की असं असं काहीतरी करायचं, केअर करायचं आहे. काय हो? बरोबर आहे. काय बरोबर आहे बोलणं? तुम्हाला काही पेपर तपासायला बोलवलं? भावात काय बदल झाला लग्नानंतर असं तुम्हाला वाटतं? फोन वगैरे आता कमी झाले आमचे, पहिले जास्ती व्हायचे. हो का? आता वेगळं झालं. का असं केलं तुम्ही? आता पुढे खेळ आहे, बरोबर आहे. हो. या खेळामध्ये एकीकडे बहीण आहे, एकीकडे बायको आहे. कोणी जिंकावं असं तुम्हाला वाटतंय? मधुरा. तुमचं काय म्हणणं आहे आता या दोघींपैकी कोणी जिंकावं असं वाटतं? मला माझ्या बायकोने जिंकावं असं वाटतंय. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? मला 11 वर्ष झाली. त्यांनी स्वभावात कुठला बदल करावा असं वाटतं? कुठलाच नाही, खूप छान आहे स्वभाव, कुठलाच बदलू नाही. तुमचं लग्न जमलं कसं म्हणाला? अरेंज मॅरेंज आहे, कम्प्लीट अरेंज. हो ना, एवढा का चेहरा तुमचा गंभीर अरेंजमेंट. पण त्या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे हो 11 वर्षात? हे ते रहस्य तिच्या बाबांकडे आहे, कारण की तिचे बाबा पण एकदम एक्झॅक्टली तसे आहेत, अजिबात रागवत नाहीत, एकदम शांत आहेत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सासूबाईंचे? मी असं म्हणलंच नाही ना. अरे म्हणजे म्हणलं नाही नाही, पण तुम्ही बरोबर बोलला. तो तुम्ही बोलताना एका तीरात दोन पक्षी मारले. म्हणजे बाबा बघा कसे आहेत, शांत आहेत. बरं, तुमच्या मिस्टर आणि आई बाबांपैकी म्हणजे सासू सासऱ्यांपैकी कुणाचा स्वभाव घेतलाय असं वाटतं? मग आईचा स्वभाव घेतलाय. बरंच बोलून गेले या.
बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सगळ्यांचीच मागेन, जर छोटं मोठं राहिलं असेल तर सॉरी असं. आणि तुम्ही? सगळ्यांना सॉरी. सगळ्यांनाच का सॉरी? पाय हलायला लागलाय तुमचा. बरं, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? थोडंसं फोकस्ड माझं कधी कधी चेंज होतं, इन द सेन्स की करायचं असतं मला, पण काय काय प्रायोरिटीज म्हणजे डिफरंट झाल्यामुळे मला थोडा टाइम मिळत नाही माझ्यासाठी स्वतःसाठीच. तुम्ही? मला असं वाटतं की मी फोन किंवा लोकांशी स्वतःहून जास्त बोलणं हे माझ्यात इनबिल्ट नाही आहे. म्हणजे वेळ काढून लोकांशी बोलणं किंवा विचारणं की तुम्ही कसे आहात, बरे आहात की नाही, तर आय थिंक हा बदल मला माझ्यात करायला पाहिजे. कम्युनिकेशन जे आपण म्हणतो बेसिक, ते वाढवायला पाहिजे. बघूया आता या दोघींमध्ये कोण जिंकणार पैठणी. म्हणजे ती पैठणी याच घरात राहणार का माहेरी आलेली ताई ती पैठणी घेऊन सासरी जाणार? बघूया पैठणीचा खेळ कोण जिंकणार. सोपा खेळ आहे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी, जिथे बसलाय तिथेच बसून तो मणी टाकायचा आणि तो मणी या चार जे गोल आहेत कुठल्याही गोलात गेला तरी चालेल. आणि तुमच्या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार पैठणी. आधी तुम्ही खेळा. एक, दोन, तीन, चार, पाच. तुम्ही इकडे बसा, तुम्ही तिकडे बसा. एक, दोन, तीन, चार, पाच. अभिनंदन. झी मराठी कडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. तो वैद्यना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आपण सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, आनंदात रहा. सर्व घरांमध्ये प्रत्येक कुटुंबात नेहमी आनंदाची भरभराट हो ही मनापासून प्रार्थना करून आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.